भाजप आणि शिवसेना यांच्याकडून आज आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून सगळ्या लोकांशी संवाद साधला जाणार आहे आणि बाईक रॅली काढणार आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी मिहिरजी आपल्यासोबत आहे. मिहिरजी, बाईक रॅलीच्या माध्यमातून लोकांचे आशीर्वाद मागण्याची यात्रा काढताय, काय नेमकं आहे, काय संदेश आहे असं कळतो त्याचा? भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे पुन्हा एकदा शासन महाराष्ट्रात आलेलं आहे आणि अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना पक्ष आणि पक्षाचं चिन्हही भेटलेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना युती हे जनजनात जनतेत त्यांचा आशीर्वाद घ्यायला आजपासून आम्ही आशीर्वाद यात्रेचा सुरुवात करतो आहे. 2.5 वर्षात जे विकासाचा रथ महाराष्ट्रात थांबला होता ते पुन्हा एकदा गतिमान झालेला. गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास होता. अमृतनोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी आर्थो प्लस आणि पुढेही हा विकासाचा रथ अशाच गतिशील राहावा आणि त्याकरिता जनतेची आणि या क्षेत्रातले प्रमुख मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेणार आहोत, जनतेचा आशीर्वाद घेणार आहोत आणि म्हणून आम्ही हे आशीर्वाद यात्रा याचं आयोजन केलेलं आहे. मात्र तुम्ही एकीकडे म्हणतायत की मंदिरात जाऊन आशीर्वाद यात्रा घेत आहे, तर दुसरीकडे असं आहे की मुंबई महानगरपालिकेचे फ्लॅग्स आहेत त्याच्यावर महायुती आहे, एकच 150 टार्गेट ठेवलेलं आहे. मात्र त्याच कुठेतरी शक्ती प्रदर्शन देखील म्हणायचं का या सगळ्या गोष्टीतून? हे बघा, मुंबईची जनता हे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीसोबत आहे आणि हे शक्ती प्रदर्शन नव्हे तर जनताकडे आशीर्वाद मागण्याचा एक प्रयत्न आहे. नक्कीच कुठेतरी लोकांचा आशीर्वाद मागण्याचा प्रयत्न आहे. मात्र कुठेतरी भाजप आणि शिवसेना कुठेतरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवूनच कुठेतरी हे शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंग सोबत गणेश कवडे, G24 मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे